गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दात मी अडकलो हा एक भाग झाला आणि महाविकास आघाडीचाही अनुभव अत्यंत वाईट आला बेदम मारहाण इतकी झाली की डोक्याला मारहाण झाल्यामुळं मी बेशुद्ध पडलो हल्लेखोरांना असं वाटलं की माझा मृत्यूच झाला त्यामुळं मला ते उचलून नदीत टाकत होते भर दिवसा घडलेली ही घटना नमस्कार मी दत्ता लवंडे सकाळमध्ये आपण सर्वांचं मनपूरक स्वागत मागच्या सात ते आठ महिन्यापासून राज्यातील राजकीय गणितं बिघडलेली आपण बघितली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केलं आणि महाविकास आघाडी सरकार पडलं त्यानंतर शिंदे आणि फडणवीस युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी मोर्चा सुरू आहे आंदोलन सुरू आहे पण या सगळ्या धामधुमीमध्ये शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बॅकफुटवर पडले जात आहेत असा आरोप केला जातोय मागच्या आठ दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं काहींची उभी पिकं पाण्याखाली गेली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळं कांदा रस्त्यावर टाक टाकून द्यावा लागला तर अनेक बाजार समित्यांनी एक आणि दोन रुपयाचे चेक देऊन शेतकऱ्यांची जणू थट्टाच केली या सगळ्या प्रश्नावर आणि राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे लढवय नेते राजू शेट्टी आज आपल्यासोबत आहेत सर सकाळमध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण बघितलं मागच्या अनेक दिवसापासून शेतकरी हवालदिल आहे सध्या कांद्याचा प्रश्न आहे कांद्याला भाव मिळत नाही आणि सरकारची भूमिका सध्याची जी, का। जी का काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची यावर एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं सध्या सरकार अत्यंत असंवेदनशीलपणे शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळते असं मला वाटतं एकतर या सरकारनं सत्तेवर आल्याक्ष जाहीर केलेलं होतं की आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार विशेष शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार पण प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षामध्ये या नऊ महिन्याच्या काळामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या याचा अर्थ शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्यानं घेतले नाहीत शेतकऱ्यांना दिलासा वाटेल नाही आता किती वाईट प्रसंग आला तरी सरकार आपल्या पाठीशी आहे असा दिलासा शेतकऱ्याला मिळेल असं काही काम शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचेल असे काही व्यवस्था त्यांनी केली नाही किंवा ना काम केलेलंच नाही आहे या काळामध्ये अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं परतीच्या मानसून मध्ये सरकारनं तोंडाला पाणी पसायचं काम केलं या काळामध्ये पीक विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची लूट केली फसवलं सरकारनं सरकारनं त्यांना भीती दाखवून किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवलेलं कुठं काही निदर्शनास आलं नाही या काळामध्ये बाकीच्या अनेक अडचणी शेतकऱ्यांना आल्या त्या काळामध्ये सरकार काही त्याच्या मत्तेला धावून गेलं नाही आता परत अवकाळी पावसामध्ये नुकसान झालं सरकारनं काहीच केलं नाही कांद्याचे भाव धडाधड कोसळले सरकार काहीच करायला तयार नाही आणि आत्ता वेळ निघून गेल्यानंतर मग एवढे देतो तेवढे देतो तुम्ही मागच्या दोन अडीच दशकापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढताय त्यांच्यासाठी आंदोलन करताय त्यामुळं शेतकऱ्यांनी एफआरपी मिळू लागला पण आता तुम्ही कांद्याला एफ आर पी मिळव मिळण्यासाठी त्यासाठी काय उप करणार आम्ही आता देश पातळीवरच एक चळवळ सुरू केली आहे मोहीम चालू केली आहे गावसभेचे ठराव संकलित करायला सुरुवात केली आहे कांदाच काय शेतकरी उत्पादित करत असणाऱ्या प्रत्येक पिकाला सरकारनं हमी वाव दिला पाहिजे आता फक्त तेवीस पिकांना दिला जातो तो सगळ्याच पिकांना हमीभाव दिला पाहिजे आणि तो हमी भाव अनिवार्य असला पाहिजे जसं किमान वेतन कायदा नुसार सरकारनं निश्चित केलेला जो कि जे किमान वेतन असतं ते दे ते देणं बंधनकारक असतं तसं सरकारनं निश्चित केलेला हमीभावातच खरेदी केलं पाहिजे असा कायदा संसदेनं मंजूर करावा म्हणजे मग दररोज उठून शेतकऱ्याला असं रस्त्यावर उतरावं लागणार कि नाही किंवा कांदे रस्त्यावर फेकावे लागणार नाही आता नाशिक ना ते दिल्ली सॉरी नाशिक ते मुंबई असा एक शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघला त्यामध्ये आपली संघटना सामील झाली नाही आंदोलन वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतात आम्ही काही मुद्दे घेत असतो आम्ही ते आंदोलन करतो यशस्वी करतो आता डाव्या विचाराच्या लोकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनी त्यांनी तो प्रश्न घेतलेला आहे आमचा एकमेकाला पाठिंबाच असतो म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही लढलं विशेषतः स्वायबानीची भूमिका सांगतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही आंदोलन केलं तर आम्ही त्याला विरोध करत नाही आमचा पाठिंबाच असतो पण तो तर त्या त्या संघटनेचा किंवा पक्षाचा अजेंडा असतो आम्ही बाहेर राहून त्यांना पूरक जेवढं करता येईल तेवढं करत असतो कारण तो त्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे त्याचं श्रेय त्यांनाच मिळालं पाहिजे सध्या जो सरकारी कर्मचाऱ्यांचं जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू आहेत मोर्चे सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांना जुनं पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे एक तर बरेच अर्थतज्ज्ञ असं सांगतात की एकूण कराच्या रूपात सरकारकडे जे पैसे जमतात त्यातले पासष्ट टक्के रक्कम ही आ, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होतो म्हणजे सरकारनं काढलेल्या कर्जाचं व्याज भरायला आणि विकास करायला केवळ पस्तीस टक्के शिल्लक राहतात म्हणजे शंभर रुपये केंद्राला किंवा के राज्याला दिले तर पस्तीस रुपये जर राहत असतील तर आणि याच्यामध्ये जर आर्थिक बोजा पडत असेल तर शेवटी हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या करदात्यांच्यावरच बोजा आहे म्हणजे पैसा हा काही जाजूने तयार होत नाही किंवा सरकारकडे अशी काही यंत्रणा नाही ना किंवा त्यातून संपत्ती निर्माण होईल जे काही सरकारला बजेटमध्ये पैसा कमी पडेल तो कराच्या रूपातच सर्वसामान्य जनतेकडून वसूल करावा लागतो आता एका बाजूला जवळजवळ चार साडेचार टक्के लोकांच्या साठी बजेटमधला पासष्ट टक्के रक्कम खर्च पडत असताना राहिल्या शहाण्णव टक्के लोकांच्यावर केवळ पस्तीस टक्के आणि ते व्याजातले दहा पंधरा टक्के पंधरा माझ्या म्हणून वीस टक्के काहीतरी जातात राहिले पंधरा टक्के फक्त या पंधरा टक्केवर शहाण्णव टक्के लोकांच्यावर पंधरा टक्के खर्च करणं हीच आधी विषमता निर्माण झालेली आहे आणि मग ही विषमता कशी कमी करायची ही दरी कमी कशी कर कुणाच्याही चळवळीला कुणाच्याही आंदोलनाला विरोध असायचं काही कारण नाही आम्ही विरोध करणारही नाही परंतु ही, पर ही वस्तुस्थिती बघितली पाहिजे की हे कसं काय मग होणार कारण शेवटी हा बोजा सगळा याच्यावरच पडणार आहे कुणावर करदात्यांच्यावरच पडणार आहे आता बघा लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे आपापल्या घरामध्ये बंद होते सगळ्यांनी नुकसान सोचलं की नाही शेतकऱ्यांनी सोचलं त्यांचं अक्षरशः ट्रॅक्टर चालवावा लागला फ्लावर कोबीवर ऊस तोडणी मजुरांची पायपीट झाली त्याच्यानंतर असंघटित मजूर जे काही परप्रांतीय म्हणा इथले म्हणा त्यांना आपल्या जान, गावाकडे जाण्यासाठी आनंद यातना भोगाव्या लागला पण त्याही वेळा सरकारी नोकऱ्यांना घरात बसून त्यांचा महिन्याचा पगार मिळाला त्यावेळी कुणी तक्रार केली नाही पुन्हा किंवा काही गोष्टीला मर्यादा आहेत किंवा बाकी सगळा वर्ग असंतुष्ट असताना उपाशी असताना अनेक चिंतेने ग्रासलेला असताना त्या समाजाला म्हणजे हा राहिलेला जो समाज आहे त्याच्यावर जा अजून कराचा बोजा परवडणारा आहे का पेलणारा आहे का याचाही विचार केला पाहिजे आणि तो नाही केला तर मग बरोबर होणार नाही असं मला वाटतं सर अनेकदा तुमच्यावर असा आरोप होता की तुमचं राजकारण तुम्ही जे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करता ते राजकारण फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे असा आरोप केला जातो मराठवाडा आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांकडं तुम्ही जास्त लक्ष देत नाही असा आरोप होतो असं आहे की एकतर मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हा काय माझा दोष नाही मी शेतक सुरुवात उमेदीच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलं त्याला लोकांनी प्रतिसाद दिला ह्यात माझा काही दोष नाही आणि हळूहळू आता थोडंसं स्थिरस्थावर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये मी जातो पण फक्त <clears throat> मी जाऊन चालणार नाही त्या भागातून त्या त्या ताकदीचे शेतकरी पण उठले पाहिजेत कार्यकर्ते उठले पाहिजेत ते तयार झाले पाहिजेत शेवटी मी काही सुपरमॅन नाही की चित्रपटात दाखवतात त्याबद्दल एका फटक्यात दोन दोनशे गुंडांना चित्रपट करणारा मी काय <स्थाथ> माणूस नाही मी फक्त चळवळीला दिशा देऊ शकतो चळवळ उभा करू शकतो मला विदर्भातून ताकदीनं लोक मिळाले काम करणारे मराठवाड्यातून ताकदीनं काम करणारे लोक मिळाले तर त्याही ठिकाणी असंच ताकदीनं आंदोलन करून दाखवेल मी एवढे वर्ष तुम्ही शेतकऱ्यांसाठी झटता कधी असं वाटलं की स्वतःचा कारखाना काढावा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या लोकांनी कायदे असे करून ठेवले आहेत की आमच्यासारख्यांना तसा प्रयोग कर, कर, करता सुद्धा येणार नाही कारण एक तर बघा किती गंमत आहे किती तकलादू भूमिका आहे सरकारची एक साखर कारखाना असेल तर त्याच्या पंचवीस किलोमीटर परिघामध्ये दुसऱ्या कारखान्याचं लायसन मिळत नाही आणि मग महाराष्ट्रामध्ये विशेषतः ऊस उस पट्ट्यामध्ये म्हणजे लायसन मिळेल कुठेतरी डोंगरात लायसन मिळेल कुठेतरी अशा दुष्काळी पट्ट्यामध्ये तो ऊसच नाही अशा ठिकाणी लायसन मिळेल पण त्याचा उपयोग नाही म्हणजे ऊस पट्ट्यामध्ये नवीन लायसन मिळणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे आणि तीच तेच सरकार काय म्हणतं की तुमचा आहे तो अस्तित्वात असणारा कारखाना तुम तुमचा अडीच हजारचा असला तुम्ही पाच हजार कॅपॅसिटीचा केला सरकारची हरकत नाही पाच हजारचा पंधरा हजार केला हरकत नाही वीस हजार केला हरकत नाही म्हणजे तुम्ही कारखान्याचं एक्सपान्शन करायला परवानगी देता पण पर नवीन कारखान्याला परवानगी देत नाही आणि आणि वर म्हणायचं राजू शेट्टींनी उसाचा दर मागण्यापेक्षा एखादा साखर कारखाना चालवून दाखवावा हे धंदे बंद करा आता कारखानदारांनी आणि सरकारनं सुद्धा खुलं खुलं करा मागेल त्याला साखर कारखान्याचं उभारता येईल असं धोरण आना साखर कारखाना सुद्धा दाखवतो काढून दाखवतो आणि कसा चालवायचा तेही दाखवतो मी आमदार व्हायच्या अगोदर तुमच्यावर एक प्राणघातक्या हल्ला झाला होता ती घटना कशी घडली होती एकदा सांग ती घटना नोव्हेंबर दोन हजार दोन ची होती आणि ऊस दराचं चा आंदोलन चालू होतं दुसरा किंवा तिसरा दिवस होता आणि साखर कारखान्याच्या जा दिशेने जाणारे सगळे ऊसाच्या गाड्या आम्ही रोखून धरलेल्या होत्या आणि त्यामुळं साखर कारखानदार हवालदिल झाले होते शेतकरी मोठ्या संख्येनं पेटून उठलेला होता आणि शेतकऱ्यांची साथ असल्यामुळं पोलिसांचाही काही चालत नव्हतं सरकारनं आदेश देऊन सुद्धा पोलीस पोलिस बंदोबस्तामध्ये गाड्या आणू शकत नव्हते आणि त्यामुळे मग सरकारनं हे आंदोलन मोडूनच काढायचं असं ठरवलेलं होतं आणि त्यामुळं त्यावेळेचा सरकारचा त्या एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्यांनी साखर कारखानदारांना सांगितलं की तुम्ही काही करा ताकद वापरा बळाचा वापर करा पण साखर कर कारखाने चालू झाले पाहिजेत असा स वरून वरूनही आदेश आलेला होता आणि त्यामुळं हे जे साखर कारखाने जे बहुतेक सगळे राजकीय नेतेच असतात त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना गावात आदेश दिला की या आंदोलकांच्या विरोधात जाऊन मला माझा ऊस माझ्या ऊसाची विल्हेवाट लावण्याचा मला अधिकार आहे माझा ऊस कुणी अडव अडव अडवायचं अडवणार नाही अडवता कामा नाही अशी भूमिका घ्या आणि तुमची तुमच्या शेतातला तुमचा ऊस साखर कारखान्याला आणून घाला आणि असा आदेश दिल्यामुळं ते जे काही राजकीय कार्य कार्यकर्ते प्रत्येक गावात दहावीस दहावीस असतात कोणी सरपंच असतो कोणी ग्रामपंचायत सदस्य असतो कोणी पंचायत समिती सदस्य असतो कुणी साखर कारखान्याचा सा संचालक असतो ते आणि त्यांचे सवंगडी यांनी ऊसाच्या तोडी घेऊन आपापला ऊस भरून कारखान्याच्या दिशेनं जात होते ही घटना शेतकऱ्यांना समजल्यानंतर शेतकऱ्यांच्यामध्येही प्रचंड मोठा संताप निर्माण झाला शेतकरीही मोठ्या संख्येनं रस्त्यावर आले होते आणि त्यामुळे एक प्रचंड मोठ्या समुदाय रस्त्यावर होता आणि त्यावेळी मग आता कसं असतं की आंदोलन मोडून काढायचं असेल तर आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यालाच पहिल्यांदा ठेचायचं असतं या न्यायानं मला एक खोटा निरोप देऊन त्या गर्दीतून बाजूला बोलावलं बोलवण्यात आलं आणि गर्दीतून बाजूला गेल्यानंतर मग माझ्यावर साखर कारखान्याच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये बेदम मारहाण इतकी झाली की डोक्याला मारहाण झाल्यामुळं मी बेशुद्ध पडलो हल्लेखोरांना असं वाटलं की माझा मृत्यूच झाला कारण मी निपचित पडलेलो होतो आणि त्यामुळं मला ते उचलून नदीत टाकत होते पण तोपर्यंत रस्त्यावर रहदारी असल्यामुळे का काही वाहनं आली हल्लेखोर पळून गेले भर दिवसा घडलेली ही घटना आणि त्यानंतर मग त्या रस्त्यावरून जाणाऱ्या ते आंदोलक शेतकरीच होते म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी जात होते त्यामुळे त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मग बरेच दिवस उपचार घेऊन मी बरा झालो पण हॉस्पिटलमध्ये राहून त्या आंदोलनाचं मी नेतृत्व केलं आणि ते आंदोलन यशस्वीसुद्धा केलं हां सर आपण सध्याचं राज्यातलं राजकारण बघतोय एकनाथ शिंदेनी शिवसेनेशी खूप मोठं बंड केलं आणि सत्तंतर झालं राज्यात असं जे एक बंड तुम्ही शरद जोशींच्या च्या शेतकरी संघटने सोबत केलं होत एकेकाळी त्यावेळी तुमची भूमिका काय होती ती या शिंदेंच्या बंडाच्या भूमिकेपेक्षा कशी वेगळी होती नाही माझं ते बंड असं बंड नव्हतं खर तर मला काढलं होतं संघटनेतून झालं होतं असं की दोन हजार चारच्या निवडणुकात तोंडावर होत्या लोकसभेच्या त्याच्या आधी फेब्रुवारी मध्ये नांदेडमध्ये एक नागपूर नागपूरमध्ये एक राज्य कार्यकारिणी झाली होती त्यावेळी मी पश्चिम भागाचा प्रमुख होतो संघटनेचा आणि त्या कार्यकारिणीमध्ये असा निर्णय झालेला होता की आपण आता स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जायचं त्यावेळी ते तेरा मला वाटतं की वाजपेयींचं सरकार होतं केंद्रामध्ये आणि आपण स्वतंत्र निवडणूक लढवायचा असा निर्णय झालेला होता नंतर काय निर्णय झाला माहिती नाही पण अचानक बातमी अशी लागली की एन डी एला समर्थन द्यायचं संघटनेनं मार्फत समर्थन द्यायचं असा निर्णय झाला मग माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की आधी तर आपण स्वतंत्र निवडणुका लढवायचं असा निर्णय घेतलेला आहे तर पुन्हा आता एन डी एला पाठिंबा द्यायचा तर कशासाठी पाठिंबा द्यायचा काही अटी शर्ती घातल्या काय काही कुठले प्रश्न जे आहेत आपले सोडवण्याच्या संदर्भात काही त्यांनी सांगितलंय का hmm. तर बिनशर्त पाठिंबा द्यायचा निर्णय झाला असं hmm. मला कळालं असं जर आपण बिनशर्त पाठिंबा काही हातात नसताना जर दिला oh. तर तो त्याचा वेगळा काढतील वाईट अर्थ काढतील आधीच आम्ही चळवळीतली लोक आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप इतके होत असतात oh. आणि वातावरण कलुषित होतं तेव्हा अशा प्रकारे बिनशर्त पाठिंबा देऊ नये काही एकतर भलेही न निवडून येणाऱ्या जागा घ्या एक दोन परंतु त्या तरी दिल्या बदल्यात आम्ही पाठिंबा दिला असं म्हणा किंवा एक दोन प्रश्न जे आहेत ते प्रश्न संदर्भात ठोस काहीतरी आश्वासन घ्या तरच पाठिंबा द्या अशी माझी भूमिका होती पण संघटनेच्या नेतृत्वाचं म्हणणं पडलं की आम्ही निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला पाळावं लागेल मी म्हटलं की मी मोठ्या मुश्किलनं कारण त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचंड मोठा प्रभाव होता mm -hmm. आणि या सगळ्या प्रभावातून मुश्किलनं शेतकऱ्यांची मानसिकता तयार करून मी विरोधात आणलेला आहे कारण mm -hmm. त्या काळामध्ये या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदार जे बहुतांश शंभर टक्के काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होते mm -hmm. त्यां त्यांच्या कचाड्यातून शेतकऱ्याला बाहेर काढणं एवढं सोपं नव्हतं आणि ते आम्ही केलेलं आहे आणि पुन्हा हे शेतकरी असेच कुणाच्या तरी धावणीला आपण बांधलं तर ते शेतकऱ्यांना आवडणार नाही आहे आणि म्हणून मग मा किमान आम्हाला तटस्थ तरी धावून द्या आम्हाला कुठल्या कुणाला आम्हाला कशातही रस नाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी तर ना तर आम्ही शत्रूच मानत होतो पण यांचाही आम्हाला प्रचार करावा अशी आमची काही इच्छा नाही म्हणून म्हणून अशी भूमिका घेतली तर मला सांगितलं गेलं की नाही तुम्हाला प्रचार करावाच लागेल मी सांगितलं मला जमणार नाही मग मला संघटनेतून निलंबित केलं गेलं आणि काढून टाकलं गेलं मला इतर पक्षांचे किंवा इतर ठिकाणी मला बोलावून आलं पण मला कुठल्या पक्षात जायचं हो नव्हतं आणि म्हणून मग मी स्वतंत्र स्वाभिमानीची स्थापना केली आणि मग माझ्या विचाराचे अनेक लोक निघाले आणि मग त्यांच्यानंतर काही दिवसातच लगेच लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या मग विधानसभेला आता काय करायचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळं स्वतंत्रपणानं मी निवड विधानसभेची निवडणूक लढवली आणि मी निवडून आलो मग परत लोक दोन हजार नऊला लोकसभेची लागली तिथेही स्वतंत्रपणानं निवडून लढवली आणि निवडून आलो असं असं ते बंद यशस्वी झालं दोन हजार चौदाची लोकसभा तुम्ही भाजपसोबत लढवली त्यानंतर तुमच्याच पक्षातल्या सदाभाऊ खोतांना मंत्रिपद दिलं गेलं आणि हळूहळू तुमच्यात दुरावा निर्माण झाला आणि ते बाहेर पडले हे कसं घडलं सदाभाऊ खोत संघटनेपासून दूर कसे गेले एकतर सदाभाऊ खोत हे काही संघटनेचे संस्थापक नव्हे कारण संघटना आम्ही स्वाभिमानी स्थापन केली दोन हजार चार साली आणि सदा आले हे माझी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर म्हणजे दोन हजार दहा साली ते पूर्वी जुन्या संघटनेमध्ये होते शरद जोशींचे त्यामुळं ते काही संस्थापक वगैरे काही नव्हते आमच्याबरोबरचे पण एक चांगला वक्ता आहे बऱ्यापैकी लोकांच्यावर प्रभाव पडतो म्हणून आम्ही त्यांना बरोबर घेतलेलं होतं आणि अपेक्षा होती की आम्ही जे लोक होतो स्वाभिमानीची स्थापना करणारे आम्ही पहिल्यापासून शपथ घेतलेली होती की आपण आपलं सगळं सर्वस्व आयुष्य हे चळवळीला होऊन घेतलेलं आहे आणि चळवळीची ताकद वाढवण्यासाठी आपण राजकारण करायचं राजकारणासाठी चळवळीचा वापर आपण कधीच करायचा नाही हे आम्ही जे प्रमुख लोक होते आम्ही ठरवलेलं होतं आणि त्याच्याशी आजही आम्ही ठाम आहोत आणि म्हणून दोन हजार चौदा साली आम्ही भाजपबरोबर हात मिळवणी केली बरोबर आहे आघाडी केली त्याला अर्थात गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेतलेला होता दोन हजार चौदाची निवडणूक जिंकली परत मग महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्या त्यांच्याबरोबर ते लढवल्या आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी जर सरकार आलं तर मंत्रिमंडळामध्ये एक जागा द्यायचं ठरवलेलं होतं त्याबद्दतीनं त्यांनी शब्द पाळला स मग आम्ही आमच्या वतीनं सदा कोत्यांना मन संघटनेचा प्रतिनिधी म्हणून ते त्या ठिकाणी पाठवलं पण पाठवल्यानंतर सदक होतानी शेतकऱ्यांचा संप जो होता दोन हजार सतराचा तो संप मोडण्यासाठी जी भूमिका पटवली रात्रीची ती ती चळवळीतल्या कार्यकर्त्याला शोभणारी नव्हती आणि अशा पद्धतीनं चळवळीत आलेला शेतकरी चळवळीत आलेला माणूस जर का शेतकरी चळवळच मोडायला निघाला तर हे बेशिस्तपणाचं लक्षण आहे सत्तेच्या हव्यासापोटी जर आपण असं अशा गोष्टी करायला लागलो तर हे बरोबर योग्य ठरणार नाही आणि त्यामुळं आम्ही त्यांना जा विचारला खुलासा विचारला परंतु चिकट सत्तेत राहायचं असेल तर हे करावं लागतं असं म्हणून त्यांनी उडवा उडीची भूमिका घ्यायला लाग सुरुवात केली आणि मग त्यांचं एकूणच त्यांचं वर्तन हे शेतकरी चळवळीच्या हिताच्या विरोधातच होताना दिसायला लागलं सगळ्याच गोष्टी काय बोलण्यासारख्या नाही आहेत परंतु हे होताना मग आम्हाला ते खटकलं आम्ही त्याच्या संदर्भात एक समिती नेमली आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा म्हणून पुण्यापासून मुंबईपर्यंत राज्यपालांच्या भवनापर्यंत एक मोठी लॉ लौ, मोठा लाँग मार्च निघाला पण संघटनेचाच मंत्री असलेला माणूस त्या मोर्चाकडे फिरकलासुद्धा नाही म्हणजे हे सगळेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खटकलं मग त्यांच्यावर एक चौकशीची समिती नेमली आणि त्या समितीनं असं सांगितलं की हा माणूस आता संघटनेची विचारधारा सोडून वागायला लागलेला आहे म्हणून त्यांना निलंबित केलं दोन हजार एकोणीसची लोकसभा तुम्ही या हरलात यामागची काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं देशामध्ये सगळ्यात आधी मोदींना विरोध करण्याची भूमिका मी घेतली आणि याचं कारण होतं की दोन हजार चौदाला ला ते शेतकऱ्यांच्या प्रश्न घेऊन विकासाच्या मुद्द्यावर सत्ता स्थापन केली आणि पहिल्यांदाच त्यांच्या सरकारनं शेतकरी विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली जे अधिकार दोन हजार तेराच्या कायद्याने मिळाले होते ते सगळे अधिकार शेतकऱ्यांचे काढून घेण्यात आले होते आणि मी एन डी एचा घटक पक्षाचा खासदार असताना मी ज्या पक्षाला समर्थन दिलेलं आहे सरकारला समर्थन दिलेलं आहे ते सरकार जर अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी कायदा आणत असेल तर मी बघायची भूमिका घेणं शक्यच नव्हतं म्हणून मी त्याला विरोध केला आणि मग त्यात त्यानंतर मग ते, ते मनस दोन हजार पन सतराला मनसोरचं शेतकरी हत्याकांड झालं त्याच्यामध्ये सात शेतकरी आंदोलन करणारे मारले गेले ह्या सगळ्या घटना बघितल्यानंतर आक्रमकपणानं भाजपविरोधी आणि मोदी विरोधी भूमिका मी घेतली आणि त्याचवेळी आमचा एक मंत्री सरकारमध्ये प्रतिनिधीसुद्धा होता आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ताबदायक ठरणारी संघटना आहे आणि याचा खांब उकडून टाकल्याशिवाय ही संघटना मोडणार नाही यासाठी जे काही कटकारस्थान करावं लागतं ते असे अनेक कटकारस्थान करून दोन हजार एकोणीसचा हा पराभव घडवून आणला माझ्या लक्षात आलं की आपल्या आपल्याला शिक्षा झालेली आहे आपण जी काही भूमिका घेतली आहे त्याच्याबद्दलची पण मी मला त्याचा यात परिणाम म्हणजे पश्चाताप झाला नाही शरद जोशी यांनी या। भाजपला पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तुम्हाला तो तु निर्णय आवडला नाही म्हणून तुम्ही बाहेर पडलात किंवा मग तुम्हाला काढण्यात आलं पण नंतर तुम्ही दोन हजार चौदाला सोबत गेले परत एकोणीसला महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत गेले तर मग तुमच्यावर असा आरोप होतो की तुम्ही सोयीचं राजकारण करताय यावर काय मत आहे तुमचं नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं की गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दात मी अडकलो हा एक भाग झाला आणि मी जी आघाडी केली होती ती आटी शर्ती घालून केलेली होती आणि जोशी साहेबांनी आम्हाला सांगितलं की बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे याच्यावर चर्चा नाहीये हा फरक होता दोन्ही पाठिंब्यातला त्यात ना आम्ही जागा लढवत होतो ना कुठल्या प्रश्नावर काही ठोस भूमिका कारण ती विद्यमान सरकार होतं त्यांचं त्यांनी भूमिका घेतलेली होती व आश्वासन दिलेलं होतं आणि इथं आम्ही अटी घातलेल्या होत्या की तुम्हाला स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे शेतकऱ्याला हमी भाव द्यावा लागेल त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल आणि कुठेही जाती त्याड निर्माण होईल अशा प्रकारची भूमिका सरकारची घेतली जाणार नाही हे कुठलेच शब्द पाळले गेले नाहीत म्हणून ते जसे आघाडी केली तशी मोडली ते काय चुकीचं आहे असं मला अजिबात अजिबात वाटत नाही बरोबर आत्ता दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी तुमची निवडणुकीसाठी काय गण्यता आहेत ना नाही आता हे मी असं आहे आता सगळ्या सगळा महाराष्ट्र मला ओळखतो माझा स्वभाव ओळखतो माझी कार्यपद्धती ओळखतो आणि त्यामुळं महाविकास आघाडीचाही अनुभव अत्यंत वाईट आला कारण महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये मी पुढाकार घेतलेला होता महाविकास आघाडी बरोबर आघाडी केलेली होती हु। परंतु महाविकास आघाडीनं मात्र केवळ कारखानदारांना खुश करण्यासाठी कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे वापरता यावेत म्हणून दोन तुकड्यामध्ये एफआरपी आर देण्याचं धोरण राबवलं आणि अशासारखे निर्णय जर का महाविकास आघाडी जी आपल्या पाठिंब्यावर आहे जे जे उभार आघाडी बनवण्यामध्ये अनेकांची उंबरे आम्ही जे जवळले आहेत ते जर असं करत असतील तर ते त्या आघाडीवर राहण्यात काय अर्थ आहे म्हणून त्यांचीही संगत आम्ही सोडून दिली आणि त्यामुळं आता ना आमचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे ना भाजप प्रणित आघाडीवर विश्वास आहे त्यामुळं आता आमची भूमिका ही अशी आहे बाबा रोकटोक आहे शेतकऱ्यांच्या बाजूची आहे सामान्य माणसाच्या बाजूची आहे तेव्हा आमची भूमिका पसंत असेल तर मतदारांनीच आम्हाला आता साथ द्यावी म्हणून मतदारांच्यावर विश्वास ठेवून आता आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय एकोणीसशे लोकसभे वेळी तुम्हाला वंचितच्या आमदाराचा फटका बसला होता तर वंचित सोबत काय हात मिळवणी करण्याचा काय प्रयत्न असेल सध्या तरी असं कोणावर काही चर्चा झालेली नाही किंवा मग उद्धव ठाकरे गटासोबत त्यांच्यासोबत झालेली नाही आहे त्यांच्याबरोबर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांचा पक्ष विश्वासघातानं फोडलेला आहे याबद्दल आमच्या मनात त्यांच्याबद्दल थोडीशी आपुलकी आहे हे जरी खरं असलं तरी ते महाविकास आघाडीमध्ये आता आहेत आणि महाविकास आघाडीतल्या लोकांच्या बरोबर आमचं आता जमणं शक्य नाही त्यामुळे सध्या असं काही चर्चा झालेली नाही जर महाराष्ट्रात तुम्हाला जर मुख्यमंत्री म्हणून निवडायचं असेल तर अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य व्यक्ती वाटत आणि कोणच मला पसंत नसेल तर <laughs> तुम्हाला व्यक्ती नाही मला असं वाटतं की सगळ्याच राजकीय पक्षांनी सध्या लोकांचा विश्वास गमावलेला आहे त्यामुळे कदाचित लोकांनीच आता विचार करावा की एखादा नवीन चेहराचा नावा का काय आणि तसं होणं अभिप्रेत आहे पण वाटतही नाही असं तुम्ही आलात आमच्याशी गप्पा मारल्या खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकासाठी सकाळकडून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका